हॅलो फ्रेंड्स, आज आपण जाणून घेऊयात गोव्यातील एका सुंदर प्लेसविषयी. या प्लेसचे नाव आहे मोलेम डायव्हर्सिटी पार्क. हा डायव्हर्सिटी पार्क गोवा राज्यातील मोलेम या गावाजवळ वसलेला आहे. या पार्कचे वैशिष्ट्य म्हणजे या पार्कमध्ये तुम्ही विविध अशा ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत त्या वेल प्रिझर्व केलेल्या आहेत. या पार्कला भेट देण्यासाठी तुम्हाला गोव्यातील पोंडा शहरापासून सुमारे 24 किलोमीटर अंतर ट्रॅव्हल केल्यानंतर मोलेम गावाजवळ हा पार्क तुम्हाला रोडच्या साईडलाच भेटेल. मी ज्यावेळी या पार्कला भेट दिली होती त्याच्या काही दिवसाअगोदरच या पार्कचे उद्घाटन झाले होते. या पार्कमध्ये तुम्ही सुरुवातीलाच पाहू शकता की बायसनचा एक स्टॅच्यू असा आहे. या स्टॅच्यूकडे पाहताना तुम्हाला असे वाटते की हे जिवंत बायसन व त्याचे लहान पिल्लू त्याच्याबरोबर आहे. अतिशय सुंदर असे हे स्टॅच्यू आहेत. त्याचबरोबर तुम्ही हरिण आणि बाकी गोव्यातील जे ट्रॅडिशनल कलाकृती आहेत त्यांचे सुद्धा स्टॅच्यू या परिसरामध्ये ठेवलेले आहेत. या परिसरामध्ये जे गार्डनिंग केले आहे ते मुळातील जे जंगल आहे त्या जंगलातील जी झाडं आहेत त्या झाडाच्या बॉटम साईडमध्येच या परिसराचे रूपांतर गार्डनमध्ये केलेले आहे. हा परिसर खूप असा सुंदर आहे आणि या परिसरामध्ये जी झाडे आहेत ही नॅचरली उगवलेलीच झाडे आहेत. कारण मोलेम हा पार्ट इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये येतो, त्यामुळे गोवा फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि गोवा गव्हर्नमेंट यांच्या मदतीने हा बायोडायव्हर्सिटी पार्क ओपन केलेला आहे. आणि या पार्कमध्ये जी काही झाडे वनस्पती दिसत आहेत ती सर्व इकोसेन्सिटिव्ह झोनमधील झाडे आणि वनस्पती आहेत आणि त्यांची येथे चांगलीच काळजी घेतलेली आहे आणि निसर्गाला कोणत्याही हानी न पोचवता या पार्कची निर्मिती केली गेली आहे. ते एंट्री केल्यानंतर डाव्या बाजूलाच तुम्हाला असे गोवा स्टाईलमध्ये जे ट्रॅडिशनल गोवन कल्चर आहे किंवा गोवा परिसरामध्ये किंवा कोकणातच्या अभिरी आहेत त्याचे इथे दर्शन दिसते. या मोलेम बायोडायव्हर्सिटी पार्कमध्ये स्पेशल असा एक बटरफ्लाय पार्कसुद्धा तयार करण्यात आलेला आहे. मी ज्यावेळी या पार्कला भेट दिली होती त्यावेळी पार्कमध्ये एंट्री फी होती. माझ्या मते आता या पार्कमध्ये एंट्रीसाठी साधारण 20 ते 30 रुपये प्रति व्यक्ती असा चार्ज असेल. पार्कमध्ये लेडीज आणि जेंट्स टॉयलेट देखील उपलब्ध आहेत. या पार्कमध्ये तुम्ही विविध बटरफ्लाय तसेच पक्षी पाहू शकता. या पार्कमध्ये फिरण्यासाठी तुम्हाला सायकल देखील उपलब्ध आहेत. या पार्कचे साधारण क्षेत्रफळ 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर असे पसरलेले आहे, त्यामुळे या परिसरामध्ये तुम्ही चालतसुद्धा जाऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही येथील सायकल रेंटवर घेऊनसुद्धा फिरू शकता. ते विविध प्रकारचे बटरफ्लाय दिसतात, त्याचे येथे साईनबोर्डसुद्धा लावलेले आहेत. या परिसरामध्ये विविध असे पक्षीसुद्धा राहतात, त्यांचे डिटेल्स या परिसरामध्ये जागोजागी साईनबोर्ड करून लावलेले आहेत. त्याचबरोबर या परिसरामध्ये ऑर्चिड, त्याचबरोबर जंगलात वाढणारे विविध वेली आणि त्याचबरोबर विविध असे औषधी वनस्पती यांचेसुद्धा साईनबोर्ड इथे लावण्यात आलेले आहेत. या परिसरामध्ये सुरुवातीलाच तुम्हाला एक छोटा तलाव लागेल आणि त्या तलावाला जे पाणी येते त्यासाठी वरच्या बाजूला एक मोठा तलाव बांधण्यात आलेला आहे. तेथे धरण सुद्धा एक बांधण्यात आलेलं आहे. त्या धरणाचे पाणी पावसाळ्यामध्ये टोटली असे ब्ल्यू असते आणि हे पाणी ब्ल्यू होण्याचे कारण म्हणजे ब्ल्यू ग्रीन अलगीमुळे हे पाणी ग्रीन होते आणि तो एक सुंदर असा नजारा असतो. परंतु मी ज्यावेळी भेट दिलो त्यावेळी समर सीझन होता, त्यामुळे त्या परिसरामध्ये ज्यादा काही पाणी नव्हते, त्यामुळे मी त्याचे फुटेज शूट नाही केले. या पार्कमधून जेव्हा तुम्ही त्या डॅम साईडकडे वॉक करत जाता त्यावेळेला वाटेमध्ये तुम्हाला भरपूर असे घनदाट मोठे मोठे झाडे दिसतात. या झाडावर भरपूर पक्षी असतात, त्यामुळे इथे वॉक करताना तुम्हाला एक सुंदर अनुभव येतो. या परिसरामध्ये एवढे पक्षी आहेत की असे वाटते की तुम्ही कोणत्या तरी घनदाट जंगलात गेलेला आहात. कारण हा बायोडायव्हर्सिटी पार्क ज्या जंगलात बनवलेला आहे त्याला भगवान महावीर वाईल्डलाईफ सेंच्युरी असे म्हणतात आणि हा बायोडायव्हर्सिटी पार्क त्याचाच एक भाग आहे. या बायोडायव्हर्सिटी पार्कला भेट देण्याची टायमिंग म्हणजे सकाळी 9 वाजता हा पार्क
ओपन होतो आणि संध्याकाळी 6 वाजता हा क्लोज होतो. या टाईममध्ये तुम्ही या प्लेसला भेट देऊ शकता. मोलेम बायोडायव्हर्सिटी पार्क हा संरक्षित क्षेत्र आहे आणि या क्षेत्राच्या बाहेरच्या बाजूला मंदाकिनी जंगल आहे, त्यामुळे हा पार्क तारेचे फॅन्सिंग लावून संरक्षित केलेला आहे. तरीसुद्धा या परिसरामध्ये रात्रीच्या वेळी बायसन वगैरे पाणी पिण्यासाठी येतात, असे स्थानिक गाईडने आम्हाला सांगितलं होते. जर पावसाळ्यामध्ये या परिसराला जर भेट देणार असाल तर या परिसरामध्ये जे वाहणारे पाणी आहे आणि या परिसरामध्ये जे बांधलेले छोटे धरण आहे, तिथे वॉटरफॉलसारखा एक स्ट्रक्चर आहे, त्यामुळे या परिसरामध्ये सुंदर असा एक नजारा दिसून येतो जो फक्त पावसाळ्यातच पाण्यात येईल. कारण या परिसरामध्ये पडणारा पाऊस हा खूप केव्या असतो. त्याचबरोबर या परिसरामध्ये जी झाडे आणि झुडपे आहेत तीसुद्धा पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढतात, त्यामुळे हिरवेगार असे जंगल या परिसरामध्ये दिसून येते. जर तुम्ही गोव्याला भेट देणार असाल आणि गोव्यातील बीचेस, चर्च, मंदिरे हे पाहून जर तुम्हाला गोव्यातील आतील भागातील जे काही असे हिडन लपलेले जे सुंदर असे स्थळ जर पाहायचे असेल तर तुम्हाला मोलेम बायोडायव्हर्सिटी पार्कला एकदा नक्की भेट दिली पाहिजे. कारण या पार्कला भेट देऊन तुम्हाला कळेल की गोव्यामध्ये बीचेस, मंदिर, चर्च हे सोडूनसुद्धा जे नैसर्गिक गोष्टी आहेत त्या वेल प्रिझर्व केलेल्या आहेत. या परिसरामध्ये तुम्हाला असे टी शर्ट्स, हॅट्स वगैरे विक्रीसाठी ठेवलेले आहेत, त्याच्यावर तुम्हाला मोलेम बायोडायव्हर्सिटी पार्कचे लोगोसुद्धा प्रिंटेड केलेले आहे. त्यामुळे या परिसराला तुम्ही नक्की भेट द्या. जेव्हा तुम्ही कधी गोव्याला भेट द्याल त्यावेळी तुम्ही तुमच्या ट्रिपमध्ये हा प्लेस नक्की ॲड करा. जर तुम्हाला या लोकेशनबद्दल काही समजत नसेल तर तुम्ही गुगल मॅपवर मोलेम बायोडायव्हर्सिटी पार्क सर्च केला तर तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन कळेल, एक्झॅक्ट टाईम किती लागेल आणि किती किलोमीटर डिस्टन्सवर आहे तुमच्या एक्झॅक्ट लोकेशनपासून, ही याचे सगळे डिटेल तिकडे कळतील. तरीसुद्धा मी या बायोडायव्हर्सिटी पार्क चे लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेन, तिथून तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला कळेल. तरी व्हिडिओ कसा वाटला हे मित्रांनो नक्की कळवा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि तुमच्या नेक्स्ट गोवा ट्रिपमध्ये या प्लेसला नक्की ॲड करा आणि तुम्ही या प्लेसला नक्की भेट द्या. आणि अशाच नवनवीन प्लेसविषयी मराठीमधून माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन प्लेसबद्दल माहिती मिळेल. थँक्यू. Thank you.